तर आम्ही अजून जरा पुढे आलोय. आकुरची भाजी बघाय ना, मी सुद्धा फर्स्ट टाइमच बघणार आहे की आकुरची भाजी कशी असते, आणि बनवणार आहे पण फर्स्ट टाइमच, सगळं नवीन नवीन एक्सपिरियन्स घेते आहे. तर मने भाऊ गेले तिकडे शोधायला, इकडे थोडीफार काढले आहेत, मग मला आता ती एक्झॅक्ट पानं कुठली आणि कशावरून काढले ती माहीत नाही, तर मी तुम्हाला दाखवते. आणि ह्यांना सुद्धा नाही माहिती, कारण ते सुद्धा फर्स्ट टाइमच त्याचं नाव ऐकतायत, आकुर म्हणजे, आणि मी सुद्धा. तर बघूया आपण. तर ही बघा, ही आहे आकुरची भाजी. तर ती बनवताना मी दाखवेन तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोगी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 7. ब्लॉगला मी संध्याकाळची सुरुवात केली आहे, म्हणजे रेसिपी बनवते. आजचा ब्लॉग हा छोटासा आणि रेसिपी ब्लॉग असणार आहे रान भाजीचा. तर तुम्ही बघितलातच, आम्ही रानातून आकुरची भाजी आणली होती, ज्याला चायनीचा आकुर असे सुद्धा म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असतात, तसं आमच्या इकडे आकुर चायनीचा आकुर असं म्हणतात. आणि ही भाजी ना प्रत्येकाला माहिती नसते, औषधी आहे, रानभाजी आहे. तर मी बनवते म्हटलं व्हिडिओ पण शूट करून दाखवूया. मला सुद्धा माहीत नाही आकुरची भाजी कशी असते ती, मी फर्स्ट टाइमच बघितली आणि बनवणारे सुद्धा फर्स्ट टाइमच, ते पण विचारून. म्हणजे मला एकाने दिली आकुरची भाजी आणि त्यांनीच सांगितली की कशी बनवायची आहे ती. तर मी बनवते आहे आणि बाहेर मस्त पाऊस सुद्धा चालू आहे. आणि किचनमधूनच ब्लॉगला सुरुवात केली आहे. धूर वगैरे दिसत असेल तर संध्याकाळची आम्ही धुरी करतो वाड्यामध्ये, घरामध्ये, बाहेर पण ठेवतो जरा वेळ, कारण पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे त्याच म्हणूनच तुम्हाला असं धूर धूर घरात दिसत असेल तर ते आता इग्नोर करा, कारण गावच्या ठिकाणी धुरी ही केलीच जाते. तर चला मग पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तशी थोडक्यात साहित्यामध्ये बनवली जाणारी ही रेसिपी आहे. टेस्ट वगैरे मला काय माहिती नाही अजून कशी आहे ती, फक्त मला सांगितली अशी अशी बनवायची, तशी तशी मी बनवणार आहे. आणि या आकुरच्या भाजीमध्ये ना सुका कोलीम असतो ना तो सुद्धा टाकतात, पण आज आपला वार नाही आहे की कोलीम टाकायचा, तर आपण व्हेजमध्येच बनवूया, म्हणजे कांदा टोमॅटोवरतीच बनवूया, ते पण तव्यावर. तर चला मग पहिला तुम्हाला आकुरची भाजी दाखवते, त्यानंतर काय काय साहित्य घेणार आहे ते सुद्धा दाखवते. 7:15 झालेत आणि पाऊस बाहेर आहे चालू. तर ही बघा, ही आहे आकुरची भाजी. आता ही राणामध्ये जे अनुभवी लोक आहेत, ज्यांना माहिती आहे राणात भाज्या कोणत्या कोणत्या असतात, त्यांनाच माहिती पडणार आहे. आता मला तर माहीत नव्हती, सुयोगला पण माहीत नव्हती की आकुरची भाजी काय असते ती. तर हे बघा, अशा वेली तर खूप ठिकाणी दिसतात, पण त्या सगळ्याच आकुरची भाजी असेल असं नाही आहे. ज्यांना माहीत असेल ते बरोबर शोधून काढतात. आता आम्हाला मण्या भाऊने दिली आहे ही शोधून, पण ते कुठून काय काढत होते हे आम्हालाच कळत नव्हतं. पण हे बघा, याची पानं ना अशी असतात, हे बघा. तर ही आता मी बारीक कट करून घेते, अगदी बारीक बारीक करायची आहे. तर दाखवतेच मी तुम्हाला, तुम्ही बघा. तर ही मी घेते आता एकदम बारीक बारीक कट करून. आणि आकुरची भाजी जर तुम्हाला सुद्धा, तुम्ही पण गावी राहत असाल आणि तुम्हाला माहीत नसेल आणि कोणी आणून दिली तर त्यांना विचारून वगैरे करायची, कारण ह्या भाज्या वगैरे खाणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक भाज्या त्या सगळ्या, आणि निसर्ग आपल्याला भरभरून देतो तर त्याचा उपयोग सुद्धा करायचा. आता मला पण माहीत नव्हतं, पण मी आपलं विचारून तरी करते आहे, तसं तुम्ही पण करा आणि जरूर ही भाजी खा, तुम्हाला मिळालीच तर आणि कोणी दिली तर. तर आता एवढी भाजी चिरून झाली आणि आता ही मी पाण्यात टाकते आधी. आता आकुरची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो आणि लसूण. जर तुम्ही ह्यामध्ये सुका कोलीम जर घेतला असता ना तर कोकम सुद्धा लागलं असतं, पण आता आपल्याला हे एवढं साहित्य आणि मसाले लागणार आहेत. तर मी हे घेते कट करून. मी तव्यावरच करायला घेते कारण भाजी आपली कमी आहे. इथे मी ठेचलेला लसूण टाकते, कांदा,
टोमॅटो टाकून घेते. इथे मी कांदा आणि टोमॅटो अर्धा अर्धाच वापरलाय, कारण की आकुरची भाजी जी आपली आहे ती खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे म्हणून. आणि यामध्ये ना गोडा मसाला सुद्धा टाकतात जर की आपल्याला सपसपीत बनवायची असेल तर. पण इथे मला आता तव्यामध्ये सुकी बनवायची आहे, त्यामुळे मी वाटण वगैरे काही यूज न करता फक्त कांदा टोमॅटो केलाय आणि लसूण. टोमॅटो शिजलाय चांगला आणि आता याचा मी ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते. हा आहे मालवणी मसाला, थोडाच टाकलाय. ह्यामध्ये गरम मसाला मिक्स असतो त्यामुळे वरून टाकायची गरम मसाला काही गरज नाही. हा लाल तिखट आहे कलरचा, थोडीशी हळद. सर्व मिक्स करून घेतलं, मसाले थोडेफार शिजले की त्यामध्ये टाकायची आहे आखूर भाजी. आता ह्यामध्ये मी टाकते ही भाजी. पाण्यातून सगळी गाळून घेतली भाजी आणि आता व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करते. बारीकच गॅस ठेवले आणि बारीक गॅसमध्येच तिला चांगली शिजवायची आहे. त्यानंतर मग मीठ टाकेन चवीप्रमाणे मीठ. आणि ह्या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे, आपल्याला वाफेवरच शिजवायचे. तर झाकण ठेवते याच्यावर आणि मंद आचेवर शिजू देते. तर झाली आहे आपली आकुरची रान भाजी तयार. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.